विवाहितेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. या प्रकरणातील पीडित ही विवाहित महिला आहे. आरोपी आकाश राजपूत हा पोलीस खात्यात कॉन्स्टेबल आहे. दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी पीडितेचा पती आणि सासू यांच्या सुरक्षेसाठी आकाश राजपूत याची सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान पीडित महिलेला ब्लॅकमेलिंग करून तिच्यावर आकाश राजपूत यानं शारीरिक अत्याचार केला. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात आकाश राजपूत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला शिताफीनं अटक करून तपास केला. दरम्यान आकाश राजपूत यानं न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सरकार पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयानं आकाश राजपूत याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिलं, तर आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट AS आवटी आणि ॲडव्होकेट DV कापुरे यांनी काम पाहिलं.